राजस्थान आणि मध्य प्रदेश ही दोन जी मोठी राज्य आहेत त्यापैकी एका राज्यात तरी काँग्रेसला यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पूर्णपणे फोल ठेवली आणि फोल एवढी ठेवली की दारुण पराभव झाला आहे काँग्रेसचा तिथे. जात गणनेचा प्रश्न आम्ही हा महत्त्वाचा मानतो. मोदींनी त्याच्यावरती मात करण्यासाठी काय सांगितलं की आम्ही धर्मवादी सो नाही आहेत, मी किसान, गरीब, युवक, महिला हेच याच जातींना महत्त्व देतो, म्हणजे यांचंच कल्याण हेच हाच माझा जातवाद जो काय असेल सोकवाळ असेल तो. लोकसभेमध्ये जर राहुल गांधींच्या करिश्म्यामुळे 50 उद्या 100-125 झाले तर त्यांची काहीतरी ॲथॉरिटी पब्लिश एस्टॅब्लिश होईल. आज त्यांच्या ॲथॉरिटीला किंवा त्यांच्या शब्दाला किंमत नाही आहे, कारण त्यांना यश मिळालेलं नाही आहे. आणि हे सगळे एकट्या राहुल गांधींनी करावं अशी अपेक्षा नाही, पण त्यांच्याकडे काहीतरी अशी यंत्रणा असली पाहिजे की भारत जोडोमधनं जो भारत जोडला तो आहे कुठे आता, त्यांचा संपर्क आहे का तुमच्याशी, कारण त्यांचं राजकारण जुन्या पद्धतीने चाललेलं आहे. मोदी नव्या पद्धतीने नव्या राजकारणाची घडी घालतायत आणि नव्या पद्धतीने ते राजकारण करतायत. त्याचा सामना करणं, मुकाबला करणं हे फार कठीण आहे असं मला वाटतं, कारण चार राज्यांचे निकाल लागलेत. भाजपने तीन राज्य जे आहेत ते आपल्या ताब्यात घेतलीत, एक छत्तीसगढ, एक ज्याला आपण म्हणतो तेलंगणा, तेलंगणा हा काँग्रेसकडे हा जरी या ठिकाणी आला आहे पण खऱ्या अर्थानं हिंदी भाषिक राज्यामध्ये भाजपाचा बोलबाला अजूनही कायम आहे. हे चित्र कालच्या निवडणुकीनं या ठिकाणी समोर आणलं. या सगळ्यांचे परिणाम आगामी लोकसभेमध्ये कसे होतील, महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे होतील, यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सरांसोबत. आणि त्यांना विचारणार आहोत की आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या उत्तर भारताकडे या ठिकाणी आहेत, त्याचा यावर काय परिणाम होतो, या सगळ्या निकालाचे काय पडसाद जे आहेत ते या राजकारणात उमटणार आहेत, ही चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी सरांना एक पहिला प्रश्न असा आहे की हे निकाल अपेक्षित होते का, की काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी शक्यता वर्तवली जात होती ती पूर्णपणे फोल ठरली आहे. मला असं वाटत होतं की राजस्थान आणि मध्य प्रदेश ही दोन जी मोठी राज्यं आहेत त्यापैकी एका राज्यात तरी काँग्रेसला यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा पूर्णपणे फोल ठेवली आणि फोल एवढी ठेवली की दारुण पराभव झाला आहे काँग्रेसचा तिथे. म्हणजे जरी व्होटिंग पर्सेंटेज काँग्रेसचं बऱ्यापैकी दोन राज्यामध्ये राहिलेलं असलं तरीसुद्धा मध्य प्रदेशमधला दारुण पराभव लक्षणीय म्हणावा लागेल. म्हणजे काँग्रेसचा विजय गेल्यावेळी जेव्हा झाला होता राजस्थानमध्ये किंवा यापूर्वी सुद्धा झाला होता तेव्हा घवघवीत यश ज्याला म्हणतो तसं काँग्रेसला कधीच मिळाले नाही आहे, पण भारतीय जनता पक्षाचं यश मात्र हे घवघवीत आहे हे मान्य करावं लागेल आणि हे काहीसं अनपेक्षितसुद्धा होतं असंही म्हणावं लागेल. आपण जर पाहिलं तर निवडणुकीमध्ये एक नेता लागतो, त्याच्याबरोबर तळागाळात काम करणारे एकसंघ कार्यकर्ते लागतात, म्हणजे ॲक्टिव्ह कार्यकर्ते लागतात, आणि त्याचबरोबर एकसंघ अशी जी नेतृत्वाची फळी असते ती देखील लागते, ती भाजपाची सरस ठरली आहे. नक्कीच, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पूर्वी पार्ले कंपनीचा गोल्ड स्पॉट होता, त्यानंतर कोका कोला आणि पेप्सी कोला यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्या आल्या. भारतीय जनता पक्षाची ताकद गेल्या 10 एवढी वाढलेली आहे की त्या मशिनरी पुढे या पक्षांचं टिकणं फार कठीण आहे असं आपल्याला बाह्यतातही दिसतं, अशक्य नाही आहे. परंतु 40 लाख कार्यकर्ते अमित शहांनी मुलाखतीत सांगितलं की आम्ही तयार केले 40 लाख कार्यकर्ते, एवढ्या फुलटाईम कार्यकर्ते, एवढी कार्यकर्त्यांची संख्या काँग्रेसकडे नाही आहेत. समर्पित कार्यकर्तेसुद्धा असणं आवश्यक आहे आणि ज्यांचा आपल्या आयडिओलॉजीवरती विश्वास आहे. म्हणजे हिंदुत्ववादी आयडिओलॉजीचा माझा पूर्णपणे त्याला विरोध आहे, पण ती आयडिओलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीवर विश्वास ठेवून त्या पद्धतीने काम करणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संघ असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, म्हणजे आता छत्तीसगडसारख्या ठिकाणी आदिवासी भाग आहे तिथे वनवासी कल्याण आश्रमाचा वर्षोनुवर्ष काम आहे, विश्व हिंदू परिषदेचं वर्षोनुवर्ष काम आहे. मध्य प्रदेश तर हिंदुत्ववादाची प्रयोगशाळा गुजरातपेक्षाही अगोदरपासूनच्या काळामध्ये होती. म्हणजे असं की संघाची जेव्हा मध्य प्रांत होता तेव्हा संघाची ताकद तेव्हापासूनची तिथे आहे, म्हणजे जनसंघाच्या स्थापनेच्या अगोदरपासून तिथे संघाची ताकद आहे. तिथे तरुण भारतसारखं गायत्री माडखोलकरसारखे मोठे साहित्यिक हे तरुण भारतचे संपादक होते, ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक तिथे पहिल्यापासून आहेत आणि ही विचारसरणी हे कार्यकर्ते अशा प्रकारची कमिटमेंट असणारे कार्यकर्ते हे या ठिकाणी नाहीत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मोठी ताकद मध्य प्रदेशमध्ये आहे. राजस्थानमध्ये तुम्हाला आठवत असेल तर राजस्थानमध्ये जेव्हा रूपकंवर ची सती गेली तेव्हा रूपकंवरची मंदिरं तिथे म्हणजे अत्यंत घृणास्पद ते काम झालं होतं. ती सती जाणं हे
कलंक होता भारतीय भारताच्या दृष्टीने, परंपरेच्या दृष्टीने, की अशा पद्धतीने सतीची प्रथा आपण रद्द केली असून पण त्या सतीची मंदिरं तिथे पुन्हा प्रस्थापित झाली, तिची पूजा व्हायला लागली ठिकठिकाणी, आणि हे काम कोण करत होतं हे आपल्याला माहिती असेल की हिंदुत्ववादी विचारांचे लोक तिथे करत होते. आणि मध्यंतरी राजस्थानमध्ये जी एका हिंदू धर्मीयाची हत्या झाली आणि त्याकडे काँग्रेसने उपेक्षा केली त्याची, असं करून त्या तो मुद्दासुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती तिथे ताणला गेला आणि त्याचा प्रचार केला गेला. अशा पद्धतीने एकीकडे हिंदुत्ववाद असेल, एकीकडे आपली कार्यकर्ते असेल, आणि दुसरीकडे मोदींची सगळ्याच्या बाहेर जाणारी, उल्लंघून जाणारी जी इमेज जी आहे त्या मोदींच्या, म्हणजे मोदींनी सांगितलं की मोदी की गॅरंटी आहे, ही एक प्रकारे राज्यांची निवडणूक अध्यक्षीय निवडणूक असते ज्या पद्धतीने, तशा प्रकारे खेळली गेली की शिवराजसिंहची गॅरंटी असं ते कधीच म्हणाले नाही, मोदी की गॅरंटी असं म्हणाले. आणि दुसरी गोष्ट अशी की एक प्रकारे राज्य सरकार आपल्या शब्दाच्या बाहेर नाही येत, मी देऊन जो शब्द देतो तो खरा करतो, असं त्यांनी ज्या पद्धतीने बिंबवलं आणि पूर्णपणे जो प्रचार यंत्रणा जी आहे ती प्रचार यंत्रणा यावेळी अशा प्रकारे केली की तिकडचे राज्यातल्या नेत्यांना बाजूला केलं पण पूर्णपणे उपेक्षा त्यांची केली नाही. त्यांना जेव्हा लक्षात आलं की याचा आपल्याला काही ठिकाणी फटका बसू शकतो, पुन्हा ते सावरले आणि वसुंधरा राजे असतील किंवा शिवराज सिंग यांनासुद्धा त्यांनी महत्त्वाचं स्थान पुढच्या टप्प्यामध्ये दिलं. सुरुवातीला तर असं वाटत होतं की या लोकांना रमण सिंग, शिवराज, वसुंधरा यांना तिकीटं मिळतील की नाही, पण ते चित्र संपूर्ण बदललं. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे ते मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार ज्या पद्धतीने बदललेत भारतीय जनता पक्षाने, अँटी इन्कम्बन्सी ज्या आमदारांबाबत वाटते ते मोठ्या प्रमाणात बदललेत, काँग्रेसने अशा प्रकारचे आपले उमेदवार बदलले नाहीत. राजस्थानमध्ये तर मोठ्या प्रमाणावरती उमेदवार तेच ठेवले आणि त्याचं समर्थन अशोक गहलोत यांनी केलं की ते जर बदलले तर पंचायत होऊ शकते, माझी पंचायत होऊ शकते, हे माझे समर्थक आहेत. अशा प्रकारे पक्षाच्या हितापेक्षा आपल्या हिताला प्राधान्य देणारे जर नेते असतील तर त्या पक्षाचं भवितव्य कठीण होणार हे नक्की. दोन गोष्टी या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक, तुम्ही सांगितलं की धर्माचं ध्रुवीकरण म्हणजे हिंदू वर्सेस मुस्लिमाचा विषय जो आहे किंवा मराठा किंवा क्षत्रिय वर्सेस दलिताचा विषय असेल, ते ध्रुवीकरण जे आहे ते राजस्थानमध्ये देखील दिसतंय, गुजरातमध्ये देखील दिसतंय. हां, गुजरातमध्ये तर सॉरी राजस्थानमध्ये देखील दिसतंय आणि मध्य प्रदेशमध्ये देखील दिसतंय, नक्कीच दिसतंय. पण मला असं वाटतं की आज जो मुद्दा जो आहे की धर्म विरुद्ध जात, म्हणजे मुद्दा महत्त्वाचा कुठला, धर्मवाद हा भाजपचा अजेंडा आहे. आणि इंडिया आघाडीने काय केलं आहे सगळीकडे की आम्ही ओबीसींचा प्रश्न, जातगणनेचा प्रश्न आम्ही हा महत्त्वाचा मानतो. मोदींनी त्याच्यावरती मात करण्यासाठी काय सांगितलं की आम्ही धर्मवादी सुद्धा नाही आहेत, मी किसान, गरीब, युवक, महिला हेच याच जातींना महत्त्व देतो, म्हणजे यांचंच कल्याण हेच हाच माझा जातवाद जो काय असेल सोकवाळला असेल तो. आणि त्यामुळे धर्मवादाचा त्यांनी प्रचार केला नाही असं नाही, अयोध्येची वारी आम्ही घडवून देऊ फुकटात असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे एकीकडे वेलफेअर पॉलिटिक्स, एकीकडे लाभार्थी पॉलिटिक्स, एकीकडे जर विकासाचे जे मुद्दे स्मार्ट सिटी असतील किंवा डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, याचा फारसा उल्लेख भाषणात केला नाही त्यांनी. नक्कीच राजस्थानमध्ये धर्माचा उल्लेख म्हणजे केलाच त्यांनी. आणि तुम्हाला माहिती असेल की जे बिधुरी ज्यांनी लोकसभेमध्ये अत्यंत भयंकर अशा प्रकारचं वक्तव्य मुसलमान खासदाराच्या विरुद्ध, एकूण मुस्लिम समाजाच्या विरुद्ध केलं, त्यांना प्रमोट करून तिथे टोक जिल्ह्याचं त्यांना मोठं पद तिथे दिलं. त्यामुळे आम्ही आमचा जो अजेंडा राबवतो त्यांचं आम्ही कल्याणच करतो. आणि जिथे जिथे विकासाचे मुद्दे ठेवायचे ते विकास प्लस हिंदुत्व असं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी ओबीसी, तर मी ओबीसीच आहे असं करून त्यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा आहे तो थोडासा बाजूला वेटला आणि मोदींच्या प्रतिमेवरती संपूर्ण हे केलं. माझ्या मते आता लोकसभा निवडणुकीमध्ये जे राहुल गांधी सातत्याने सांगतात की ओबीसी जनगणना, एकूण जातवाद जनगणना, आणि जी लोकसंख्येत ज्याचं जेवढी ताकद तेवढी त्याची भागीदारी असली पाहिजे, हे जे आहे ते आता यशस्वी ठरेल की नाही अशी शंका निर्माण व्हावी असं हे एकूण आत्ताचं चित्र दिसतंय. कारण याला उल्लंघून, याला संपूर्ण ओलांडून जाणारी अशा प्रकारची मोदींची इमेज त्यांनी ठेवलेली आहे की मोदी हे सर्व जाती, सर्व धर्माचं
हे रक्षण करणारा आपला हितकर्ता आहे, आपला तो त्राता आहे, अशा प्रकारची इमेज त्यांची आता ज्या पद्धतीने ठेवली गेली की ते विश्वगुरू आहेत. त्यांनी जी परिषद G20ची ती यशस्वीपणे हे केली आणि त्यामुळे लार्जर दॅन लाईफ ज्याला म्हणतो तशी त्यांची प्रतिमा आहे. जसं आपण म्हणतो की अमिताभ बच्चन हा 1 ते 10 अमिताभ बच्चनच होता, ते 11 पुढे बाकीच्यांचा नंबर लागत होता. तशा प्रकारचं आता इतकं अंतर त्यांनी निर्माण केलं यशस्वीपणे. आज जर तुम्ही लोकसभेमध्ये त्यांचं ज्या पद्धतीने मोदी मोदी या गजरात स्वागत झालं ते बघितलं आपण, तर त्याच्यावरनं या मोदींच्या या प्रतिमेचं आता काय करायचं, आणि दुसरं म्हणजे OBCचा मुद्दा जो आहे हा कसा रेटणार आपण, हे असे अनेक प्रश्न उद्भवणार आहेत. आणि दुसरी गोष्ट मला इथे या निमित्ताने सांगायची, तुम्ही धर्माचा किंवा धर्मवादाचा प्रश्न हे केला की त्यांच्या धर्मवादाला उत्तर सॉफ्ट हिंदुत्व, आणि मग ते जर रामाची मंदिरं बांधणार असतात तर आम्ही हनुमानाची मंदिरं बांधू, आम्ही हनुमान चालीसा पढू, किंवा आम्ही कौशल्याचं मंदिरं बांधू, अशा प्रकारच्या या अशा प्रकारच्या चलाख्या केल्या काँग्रेसने, त्या चलाख्यांना लोक बळी पडलेत असं दिसत नाही. म्हणजे मग सेक्युलरिझमचं काय करायचं, सेक्युलरिझम म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेस आत्तापर्यंत सेक्युलरिझम राबवत आहे, माझ्या मते हिंदुत्वाची म्हणजे राजकारणातल्या हिंदुत्वाची एक नवीन व्याख्या एक काँग्रेसला पेश करावी लागेल, की सॉफ्ट हिंदुत्व वगैरे ही भाषा बाजूला करून किंवा मंदिरं बांधून असं न करता आमचा हिंदू धर्मातल्या सहिष्णू परंपरेचा आम्ही कसा आदर करतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्ञानेश्वर तुकारामांनी संतांनी जे सांगितलं आहे, वारकऱ्यांनी जे सांगितलं आहे, ते आम्ही कसं अवलंबन त्याचं करतो, अशा प्रकारे मी मुस्लिम द्वेषावरती नसलेला पण हिंदू धर्माचाही आदर करणारा, नास्तिकता नसलेला अशा प्रकारचा काहीतरी एक सहिष्णुतावाद, अशा प्रकारचा एक नवीन तुम्हाला विचारसरणी जी आहे, आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम, तशा पद्धतीचा विचार लोकांपुढे ठेवायला लागेल. लोकांच्या मनात त्यांनी असं ठेवलं की हे हिंदू धर्माला सनातन धर्माचा जो मुद्दा स्टालिननी काढला होता त्या मुद्द्याचा सुद्धा इथे रिफ्लेक्शन पडलं प्रत्यक्षपणे, कारण त्याचा बरोबर उपयोग यांनी इकडे केला. कारण द्राविड राजकारणामध्ये रावणाचा आदर केला जातो, किंवा रामावरती रामाने ज्या पद्धतीने त्याचं वागणूक होती त्याच्यावरसुद्धा तिथे काही प्रमाणात टीका केली जाते. तिथे मोठ्या इथे जशी ब्राह्मणेतर चळवळ होती तशी तिकडे अशा प्रकारची उच्च वर्णांच्या विरुद्ध चळवळीचा पाया तिथे, पण दक्षिणेतलं राजकारण वेगळं आणि उत्तरेतलं राजकारण हे पूर्णपणे मंदिरं तीर्थक्षेत्र यांच्या आसपास असं विखुरलेलं असं हे राजकारण आहे, त्यांच्या आश्रयाने जगणारं राजकारण आहे. आणि या राजकारणाचं आपण या परंपरेचा सुद्धा आदर करून काँग्रेसला आपलं राजकारण पुढे रेटावं लागेल, आणि हे हा फार महत्त्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकींमध्ये सुद्धा होऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी म्हणालात की एक जी गोष्ट समोर आणलेली आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचा चेहरा, त्यांनी ज्या पद्धतीनं ही निवडणूक स्वतःच्या ताब्यात घेतली आणि प्रचार देखील राबवला, म्हणजे आपण जर राजकारणाचं आपण या परंपरेचा सुद्धा आदर करून काँग्रेसला आपलं राजकारण पुढे रेटावं लागेल, आणि हे हा फार महत्त्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकींमध्ये सुद्धा होऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी म्हणालात की एक जी गोष्ट समोर आणलेली आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचा चेहरा, त्यांनी ज्या पद्धतीनं ही निवडणूक स्वतःच्या ताब्यात घेतली आणि प्रचार देखील राबवला, म्हणजे आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांचे 100 वर सभा ज्या आहेत त्या दोन्ही राज्यांमध्ये झाल्यात आपल्याला पाहायला मिळतं, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, त्या पद्धतीच्या सभा ज्या आहेत त्या राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी असतील किंवा सोनिया गांधी यांच्या वतीने काँग्रेसकडनं झालेल्याचं आपल्याला दिसत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो हस्तक्षेप राहुल गांधींचा या संपूर्ण यंत्रणेमध्ये पाहिजे होता तो दिसत नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर राजस्थानचे जेव्हा तिकीट वाटप होतं, तिकीट वाटपाच्या शेवटच्या बैठकीला राहुल गांधी अक्षरशः निघून गेले होते, त्यामुळे कुठेतरी नेतृत्वाचा जो कणखरपणा आहे तो या ठिकाणी राहुल गांधी किंवा काँग्रेसला या ठिकाणी दाखवावा लागेल. मला असं वाटतं की ज्या मीटिंगमधनं ते बाहेर पडले, म्हणजे असं आहे की राहुल गांधी हे किंवा सोनिया गांधी किंवा प्रियंका हे पक्षाला विजय मिळवून देऊ शकत नसते, तर त्यांची अथॉरिटी अशी एस्टॅब्लिश होऊ शकत नाही. अशोक गेहलोत हे त्यांचं ऐकत नाही किंवा त्यांना जुमानत नाही, कारण त्यांनी आपल्या अनेक आमदारांच्याबद्दलचा जो मतभेद होता तो राहुल गांधींना किंवा खरगेंना जे बदलायचे होते लोक ते बदलू दिले नाहीत. आणि अशोक गेहलोतांना दुखवायचं तर पक्षाचंही नुकसान होऊ शकतं, बरं सचिन पायलटांना सांभाळायचं आणि तर पायल यांना गेहलोतांना दुखवावं लागेल,
हे दोन्हीतलं जर संतुलन साधायचं असेल तर ती जी ॲथॉरिटी जी विजयामधनं मिळव लोकसभेमध्ये जर राहुल गांधींच्या करिश्म्यामुळे 50 ते 100 झाली तर त्यांची काहीतरी ॲथॉरिटी पब्लिश एस्टॅब्लिश होईल. आज त्यांच्या ॲथॉरिटी किंवा त्यांच्या शब्दाला किंमत नाही आहे कारण त्यांना यश मिळाले नाही आहे. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अजून राहुल गांधींच्या निमित्ताने सांगणार की तेलंगणमधनं भारत जोडो यात्रा गेली तिथे यश मिळालं, पण राजस्थान मध्य प्रदेश जिकडनं यात्रा गेली होती तिथे यश त्या प्रमाणामध्ये मिळालं नाही. माझ्या मते याचं एक असंही कारण आहे की त्यावेळी ज्या ज्या लोकांशी हजारो लोकांशी ते बोलले, हजारो संघटना पुरोगामी संघटना असतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, अगदी चर्मकार असेल लोहार असेल हमाल असेल यांच्याशीही संवाद साधला, शेतकरी शेतमजूर कामगार तो जो सगळा डेटा आहे त्यांची नावं त्यांचे पत्ते आणि त्याचा फॉलोअप घेणं त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधणं हे काँग्रेसने केलंच नाही. आणि हे सगळे एकट्या राहुल गांधींनी करावं अशी अपेक्षा नाही, पण त्यांच्याकडे काहीतरी अशी यंत्रणा असली पाहिजे की भारत जोडोमधनं जो भारत जोडला तो आहे कुठे, आता त्यांचा संपर्क आहे का तुमच्याशी, तो संपर्क तुम्ही जर ज्या पद्धतीने देवेंद्रजींच्या यात्रा होतात किंवा अमित शहांच्या होतात किंवा बाकी त्यांच्या पुढाऱ्यांच्या होतात तो सगळा डेटा ते स्वतःजवळ ठेवतात आणि ह्या डेटाचा उपयोग ते करतात. लाभार्थींचा सगळ्याच्या सगळा डेटा त्यांच्याकडे आहे आणि प्रत्येक लाभार्थीला फायदे मिळालेत की नाही, आता जो त्यांचा विकास रथ संकल्प काहीतरी जो निघाला आहे की आम्ही काय योजना राबवल्या त्या योजनांची माहिती संपूर्ण देशभर ते देणार आहेत आणि त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाला लावलं आहे, जे खरं म्हणजे चुकीचं आहे पण ते ठीक आहे. त्यांचं राजकारण या पद्धतीने चालतं की आम्ही हे केलेलं आहे आणि तो मेसेजिंग जे आहे, म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं की आम्ही चांगली कामं खूप केली मग पराभव का झाला, तर ते म्हणाले आम्ही मेसेज पोचवण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलो. आणि माझ्या मते हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि महाविकास आघाडीनीसुद्धा आम्ही गेल्या 2.5 वर्षात जी काही कामं केली तीसुद्धा ते पोचवत नाहीत. म्हणजे आता त्याच्यानंतर ते फक्त एकनाथ शिंदेंना नावं ठेवण्यामध्ये मोदींना नावं ठेवण्यामध्ये पूर्ण वेळ खर्च करतात. जे संजय राऊत म्हणाले होते की 300 जागा आम्ही मिळवू आणि आता 4 राज्यांमध्ये हा विजयरथ चालू होईल, वडेट्टीवार म्हणाले की ही 5 राज्यं आम्ही खिशात घालू, अशा प्रकारची वक्तव्य जे करतात अतिरंजित वक्तव्य करतात कुठलाही आधार नसलेली त्यांची क्रेडिबिलिटीसुद्धा संपत चालली ना, असं माझं स्पष्ट मत आहे. एक आपण या सगळ्या निवडणुकीचे निकाल आता लागलेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी होत राहील, पण आता निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभेच्या अगदी तोंडावर आलेल्या आहेत. हिंदी भाषिक राज्य जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिथे सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत तर अशा परिस्थितीमध्ये भाजपाचा उत्साह तर नक्कीच दुणावला असेल, पण काँग्रेसने यापासून बोध घ्यायला हवा की घाबरून जायला हवा? नाही, काँग्रेसने नक्कीच बोध घेतला पाहिजे, पण काँग्रेस ह्या ताबडतोब देवदासच्या मूडमध्ये निराशाग्रस्त होतो. भारतीय जनता पक्षाकडनं शिकण्यासारखं आहे की पराभवातनं अजिबात खचून न जाता दुप्पट वेगाने ते काम करतात, त्यामुळे आता त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. पण इंडिया आघाडीमधलं काँग्रेसचं वजन कमी झालेलं आहे. आता इंडिया आघाडीच्या ज्या जागांच्या वाटाघाटी काँग्रेसने लांबवत नेलं आहे या ना त्या कारणामुळे, त्याचं कारणच असं होतं की याच्यात जर यश मिळालं तर काँग्रेसचा डॉमिनन्स वाढेल, काँग्रेसला जास्त जागांबाबत यशस्वी वाटाघाटी करता येतील असं काँग्रेसचा हिशोब होता, तो आता पूर्णपणे फिसकटला आहे. आता काय होणार आहे की बघा, आम आदमी पक्षाने काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते, समाजवादी पार्टी आणि कमलनाथ यांचा पंगा झाला की मी अखिलेश को जाणताही नाही असं कमलनाथ अत्यंत उन्मत्तपणे बोलले आणि त्यांनी अखिलेशला दुखावलं. आता उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश त्यांना कमी जागा सोडणार, काँग्रेसला 3 जागा सोडतील फक्त किंवा 2 जागा की राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी, त्याच्या व्यतिरिक्त कोणाला जागा सोडणार नाहीत ते. बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांना बाजूला सारल्यामुळे तेही दुखावले गेलेले आहेत. आम आदमी पक्षसुद्धा पंजाबात किती जागा देईल हे प्रश्न आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीची विस्कटू नये अशी कोशिश करणं आणि ताबडतोब कामाला लागणं, काँग्रेसने आपला जो ऐतिहासिक जे डोक्यात त्यांच्या आहे की आम्ही सत्ताधारी होत ते त्यांच्या डोक्यातनं लवकरात लवकर जाणं हे इष्ट आहे आणि त्यामुळे या प्रादेशिक पक्षांबरोबर नमतं घेऊनच काम करावं लागेल हा भाग आहे. आणि तसं नमतं घेतलं नाही तर इंडिया आघाडी विस्कटून जाईल. भारतामध्ये एक विरोधी पक्ष किंवा एक विरोधी आघाडी असणं आवश्यक आहे. तसं झालं नाही तर राजकारण पूर्णपणे एकांगी पद्धतीने एकतर्फी पद्धतीने एकाच विचाराच्या पद्धतीने चालेल आणि मग एक पक्ष एक संस्कृती एक विचार या दिशेने भारताची वाटचाल होणं हे अत्यंत धोकादायक आहे.
जेव्हा पंडित नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा कम्युनिस्ट पक्ष होता, जनसंघ होता, त्यांची ताकद कमी होती, पण नेहरू हे या लोकांचा सन्मान करत त्यांची ताकद कमी असली तरी उतमात कधीही केलं नाही, त्यामुळे नेहरू 3 वेळा निवडून आले. आता नरेंद्र मोदी 2024 परत निवडून आले आणि इंडिया आघाडीस पूर्णपणे त्यांचा पालापाचोळा जर समजा झाला तर भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक गोष्ट असेल ती. काहीतरी विरोधी पक्षांची ताकद असली पाहिजे आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी आपली ही जबाबदारी ओळखून देशाप्रती किंवा संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जबाबदारीने हेके वागलं पाहिजे, हेकेखोरपणा सोडला पाहिजे, अहंगंड सोडला पाहिजे आणि वास्तवाचं भान ठेवून जिद्दीने काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच, आपण जर पाहिलं तर कुठेतरी एकसंघपणा जो आहे तो इंडिया आघाडी जो आहे त्याच्यात असायला हवा होता. खऱ्या अर्थानं जर काँग्रेस राजस्थानमध्ये छोट्या छोट्या पक्षांना घेऊन सोबत गेली असती, मध्यप्रदेशमध्ये छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन गेली असती, छत्तीसगडमध्ये काही प्रमाणात छोट्या पक्षांना सोबत घेऊन गेले असते तर निकाल काही वेगळे लागले असते असं वाटतं. निकाल वेगळे लागले असते, थोडेफार त्यामध्ये सुधारणा झाली असती, पण काँग्रेसनी मुळातच आपल्यामध्ये आपल्या आघाडीमध्ये उदाहरणार्थ पायलट आणि गेहलोत यांचं जर 5 वर्ष भांडण सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला ते भांडण मिटवण्यात यश मिळत नसेल. 5 वर्ष 6 महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये त्यांनी समेट घडवून आला, 6-8 महिन्यापूर्वी, पण लोकांमध्ये मेसेज तो गेलाच होता. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर सचिन पायलट यांना त्यांनी अशोक गेहलोतांनी सगळ्या राज्यामध्ये जाऊच दिलं नाही, त्यांना एका विशिष्ट मर्यादेतच ठेवलं त्यांनी. त्यामुळे हे जे त्यांच्यातले मतभेद शेवटपर्यंत राहिले आणि अशा प्रकारे आपला पक्ष मॅनेज करणं, 6 महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये त्यांनी समेट घडवून आला, 6-8 महिन्यापूर्वी, पण लोकांमध्ये मेसेज तो गेलाच होता. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर सचिन पायलट यांना त्यांनी अशोक गेहलोतांनी सगळ्या राज्यामध्ये जाऊच दिलं नाही, त्यांना एका विशिष्ट मर्यादेतच ठेवलं त्यांनी. त्यामुळे हे जे त्यांच्यातले मतभेद शेवटपर्यंत राहिले आणि अशा प्रकारे आपला पक्ष मॅनेज करणं जे आहे, पक्षामधलं व्यवस्थापन करणं, ज्या पद्धतीने छत्तीसगडमध्ये 2 नेत्यांमधले मतभेद त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीसुद्धा त्याचा फटका बसला, याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखादा मुद्दा उचलून ज्या प्रभावीपणे म्हणजे अपप्रचारसुद्धा प्रभावीपणे करत, म्हणजे भूपेश बघेल हे भ्रष्टाचारी आहेत असं त्यांनी लोकांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे घातलं, महादेव ॲप्सच्या माध्यमातून किंवा कोळसा आणि बाकीच्या याच्यातले भ्रष्टाचारा कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून तो मुद्दा ज्या फोकस पद्धतीने ते राजकारण करतात त्या फोकस पद्धतीने राजकारण काँग्रेसकडनं किंवा अन्य पक्षांकडनं केलं जात नाही. समाज बदललेला आहे आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे त्या प्रचाराचं तंत्र हे काँग्रेसने आता तरी शिकून घेतलं पाहिजे, अन्य पक्षांनी आता तरी शिकून घेतलं पाहिजे. किमान माझ्या मते काल पराभव झाल्यानंतर मला माहिती नाही सगळ्यांनी इंडिया आघाडी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन पराभवाचा स्वीकार करून आम्ही पुढे जिद्दीने जाणार आहोत असा मेसेज देण्याची गरज होती, तेही त्यांच्याकडून घडलं नाही. कारण त्यांचं राजकारण जुन्या पद्धतीने चाललेलं आहे, मोदी नव्या पद्धतीने नव्या राजकारणाची घडी घालत आहेत आणि नव्या पद्धतीने ते राजकारण करत आहेत, त्याचा सामना करणं, मुकाबला करणं हे फार कठीण आहे असं मला वाटतं. कारण या पक्षांकडे त्यांच्या संघटना नाहीत, ज्या भाजपकडे आहेत संघ आणि त्यांच्या संघटना, ते जे मान मोडून काम करत आहेत तशा प्रकारच्या संघटना, काँग्रेसकडे राष्ट्रसेवादल होतं, काँग्रेस वेगळं किंवा महिलांचं संघटन होतं, त्या संघटना आणि वेगवेगळे सेल काय काम करत आहेत, माझ्या मते निदान नेत्यांनी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी त्याचे परिणाम होऊ शकतात. महाराष्ट्रात काँग्रेसचा विचार केला तर प्रत्येक नेता जो आहे तो आपल्या जिल्ह्यापुरता विचार करतो की मी निवडून आलो, माझे चेलेचे पाटे निवडून आले की त्याच्या पलीकडे मला काही बघायची गरज नाही. या संकुचित कोशातनं बाहेर पडून त्यांनी पक्षासाठी म्हणून जे काम करायला पाहिजे ते पक्षासाठी काम होताना अजूनही दिसत नाही, अजून किती फटके बसले की ते करणार आहेत. महाविकास आघाडीचं अस्तित्व इथे दिसत नाही कुठल्याही प्रकारे, केवळ संजय राऊतांची 10 वाजताची प्रेस कॉन्फरन्स हे अस्तित्व नाही, एकत्रितपणे त्यांच्या वज्रमूठ सभा होत नाही आहेत. इंडिया आघाडीची बैठक कमलनाथांनी भोपाळमध्ये रद्द करवली कारण त्यांना वाटलं त्याचा फटका बसेल, कारण सनातन धर्माचा विषय होता, पण त्याच्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकाच झाल्या नाहीत. त्यांच्या सेंट्रल कमिटीमध्ये अजूनही तृणमूल काँग्रेस नाही, त्यांनी त्यांचा मेंबर पाठवला नाही, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेसुद्धा माझ्या आठवणीवर मेंबर पाठवला नाही त्यांच्याकडे. आणि तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे की जर पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी होत नसेल म्हणजे आम्ही एकत्रपणे लढवणार नसू तर उपयोग काय, आम्हाला काय करायचं इंडिया आघाडीशी, अशा प्रकारचं आता तिथे अजूनही
जवळजवळ 7-8 महिने झाल्यानंतर सुद्धा तसं दृश्य आहे, केबिलवाणं दृश्य आहे. या चुकांमधून ते केव्हा शहाणे होणार हे माहीत नाही कोणाच. आपण जर हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे हा संपूर्णपणे घेतल्याचं चित्र जे आहे ते समोर राहिलं आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न पण देखील केले, अशा परिस्थितीमध्ये स्थानिक नेत्यांना कितपत या ठिकाणी महत्त्व राहणार आहे? म्हणजे शिवराज सिंग चव्हाण असतील, तिकडे वसुंधरा राजे असतील, आपण जर पाहिलं तर ज्योतिरादित्य असतील, आणि काही प्रमाणामध्ये काठावर म्हणजे भाजपात जाणार किंवा जाणार नाही असं करणारे सचिन पायलट असतील, या अशा लोकांना कितपत महत्त्व जे आहे ते या ठिकाणी राजकारणात राहणार आहे? पूर्वीच्या काळात काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांना महत्त्व दिलं जात नव्हतं, इंदिरा गांधींच्या नावावरती निवडणुका ते जिंकत होते, त्याचा फटका काँग्रेसला बसला. मोदींचं मॉडेल असंच आहे की जनाधार असलेल्या नेत्यांच्याऐवजी वेगळा चेहरा. आता मी असं ऐकलं की छत्तीसगडमध्ये ते कोणाचाही कल्पना नसेल असा एक एखाद्या महिलेचाही चेहरा देऊ शकतात मुख्यमंत्री म्हणून, आणि ते कुठलाही चेहरा म्हणजे ते भाकरी पलटण्याचं जे त्यांच्याकडे तंत्र आहे. पण त्या कारण काय की इंदिरा गांधींप्रमाणेच मोदी हे एक मोठे नेते झालेले असल्यामुळे त्यांच्या पुढे हे काही टिकणार नाही आहे. पण काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक कसा आहे की काँग्रेसला त्याचा फटका बसला, भाजपला फटका तसा न बसण्याची शक्यता. म्हणजे मोदींचं असं आहे की अडवाणी वाजपेयींचा काळ संपला आहे, त्यांच्या काळात जे डॉमिनंट नेते होते ते आता माझ्या विश्वासातले नाहीत, मला माझी नवीन टीम करायची आहे, आणि त्या टीमला जर मी ताकद दिली तर ते उद्या राज्यातले मोठे नेते होऊ शकतात. पण समजा जनाधार असलेले रमण सिंग असतील किंवा शिवराज असतील, त्यांना समजा किंवा वसुंधरा यांना बाजूला त्यांनी केलं, तर काँग्रेसप्रमाणेच त्यांची पुढे दयनीय अवस्था होईल का? तर होणार का नाही याचं कारण काय की संघ आणि बाकीच्या ज्या संघटना आहे, भीम असेल, बजरंग दल असेल, त्यांचं काम आणि पक्षाचं काम सातत्याने चालू आहे. त्यांच्याकडे नेत्यापेक्षा पक्ष मोठा अशा प्रकारचं एकूण संपूर्ण त्यांच्या पक्षाचं काम चालू असतं, आणि म्हणून मला असं वाटतं की याचा त्यांना फटका बसणार नाही. आता उद्या मोदी बाजूला झाले 75 गाठल्यानंतर, त्यांनी जो शब्द दिला आहे 75 समजा वर्ष दीड वर्षानंतर 2 ते बाजूला झाले, तरीसुद्धा ही पक्षाची यंत्रणा एवढी बसलेली आहे आता व्यवस्थित की ते सत्तेवरती कायमस्वरूपी राहण्याच्यासाठी प्रयत्नशील असतील, आणि तसं यश सुद्धा त्यांना काही प्रमाणात मिळत होईल असं मला नक्की वाटतं. आपण ह्या संपूर्ण देशाच्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील एक याचा प्रभाव जो आहे तो नक्कीच पडेल का? कारण आता लोकसभेच्या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी खूप मोठ्या प्रमाणातरीत्या स्ट्रॉंग होताना दिसत होती, किंवा तसा सर्वे देखील आला होता, पण त्याला कुठेतरी हा धक्का बसेल का? नक्कीच त्याला धक्का बसेल, नक्कीच. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की सर्व्हेमध्ये सुद्धा पहिल्यांदाचा जो सर्व्हे आलेला होता, ज्या सर्व्हेमध्ये तर मविया आघाडीला 40 जागा देत होते, मग त्या हळूहळू 35-30 आल्या त्या, आणि आता याचा संपूर्ण या 4-5 राज्यांमुळे संपूर्ण आता त्याचा ट्रेंड मानसिकरित्या लोकांचा बदलणार आहे की आम्हाला जर विकास साधायचा असेल, आम्हाला प्रगती करायची असेल, तर आम्हाला केंद्राबरोबर मैत्रीचे संबंध असलेल्या पक्षाचंच सरकार किंवा पक्षांचं सरकार आम्हाला हवं आहे असं लोकांची सायकोलॉजिकल ॲटिट्यूड होऊ शकते. याच्यामध्ये आज मविया आघाडीमध्ये भाजपने दुय्यम भूमिका स्वीकारली, पण आता या यशामुळे या चर्चेमध्ये सुद्धा म्हणजे फडणवीसांनी सांगितलं की आम्ही 24-25 जागा ज्या लढवणार होतो त्या तेवढ्या लढू, आता कदाचित ते त्या निगोशिएशनमध्ये आणखीन स्ट्रॉंग होतील आणि आणखीन जागा मागतील, किंवा तेच आपलेच कॅन्डिडेट ते शिंदेंना किंवा अजितदादांना काही कॅन्डिडेट देऊ शकतील अशा त्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत. आणि या त्यांच्या स्ट्रॉंग पोझिशन असल्याचं अजितदादा आणि एकनाथ शिंदेनुसार मानावं लागेल काही प्रमाणामध्ये, हे नक्की आहे. आणि दुसरं म्हणजे मविया आघाडीचं एक जे आहे सायकोलॉजिकल त्यांना हा तो नक्कीच धक्का बसणार यात शंकाच नाही याच्यामध्ये, पण मविया आघाडीने आपलं काम जर योग्य प्रकारे ठेवलं आणि मुख्य म्हणजे एकत्रित समन्वयाने काम केलं, आज 3 पक्षापैकी 3 पक्ष वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत, एकत्रितपणे त्यांनी लढायला पाहिजे. माझ्या मते भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेते मला सांगतात की काँग्रेसला चांगल्या पद्धतीने स्कोप आहे, आणि त्यामुळे काँग्रेसनी त्यासाठी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांनी आणि तरुण नेत्यांनी एकत्र एक फळी तयार करून एकत्रपणे असं संपूर्ण लढलं आपल्या जिल्ह्यापुरतं न बघता, तर काँग्रेसला सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि मविया आघाडीला चांगले दिवस येऊ शकतात. त्यासाठी त्यांनी जिद्द न सोडता
आणि टेलिव्हिजन कॅमेऱ्याच्या समोर सातत्याने न वावरता नीटपणे काम केलं, मान मोडून काम केलं, जसं माणिकरावांनी ठाकरेंनी तेलंगणमध्ये करून दाखवलं किंवा रेवण्णा रेड्डीनी करून दाखवलं, ते सतत फोकसमध्ये राहिले नाहीत पण सायलेंटली काम करत राहिले, तसे सायलेंटली काम केलं आणि महत्त्वाचे मुद्दे घेऊन आणि पॉझिटिव्ह अजेंडा लोकांसमोर ठेवून जर काम केलं तर लोक त्यांना निराश करतील असं मला बिलकुल वाटतं. पण या निवडणुकांचा विधानसभेच्या राजकारणावर काही परिणाम होईल की तो खूप पुढचा विषय या ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजून लोकसभेचे निवडणूक त्यानंतर होईल, त्यानंतर जर झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होतील. विधानसभेच्या दृष्टिकोनातून या निकालांकडे काय पाहता येईल की ते खूप अर्ली होईल? नाही, 10-11 महिन्यामध्ये आत्ताचं जे चित्र आहे, मी समजा लोकसभेमध्ये सुद्धा आता साधारणतः आपल्याला अंदाज आला असेल की मोदींच्या याच्यापुढे तोंड देणे इंडिया आघाडीला अतिशयच मुश्किल आहे, म्हणजे मोदींना यश मिळण्याचीच दाट शक्यता आहे. त्यानंतरसुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने तेलंगणमध्ये बदल घडू शकला, किंवा तुम्हाला आठवत असेल की गेल्या निवडणुकीनंतर अशोक गेहलोत आणि हे लोक म्हणजे काँग्रेसला 3 राज्यामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं, तसा अजूनही आपण बघितलं तर जवळजवळ 10-11 महिन्याचा काळ आहे तेव्हा त्यामध्ये चित्र बदलता येऊ शकतं मवी आघाडीला. जर त्यांनी शैथिल्यच ठेवलं आत्तापर्यंत ठेवले तसं तर मात्र मुश्किल आहे, पण अजिबात जिद्द न हरवता काम केलं तर त्यांना यश, मवी आघाडीला यश नक्की मिळू शकतं असा मला नक्की वाटतं. आपण पाहिलं तर या निवडणुकांमुळे नक्कीच भाजपाचा फायदा जो आहे लोकसभेसाठी स्पष्टपणे दिसतो आहे, पण इंडिया आघाडी असेल, या इंडिया आघाडीच्या एकूण नेत्यांमध्ये जो समन्वयाचा अभाव आहे तो समन्वय या ठिकाणी करता येऊ शकतो का, किंवा जनतेपर्यंत तळागाळापर्यंत संघटना वाढवता येऊ शकते का, याचा बोध जो आहे तो काँग्रेस आणि इंडिया आघाडीने या ठिकाणी घ्यावा. जर हा बोध जर या पराभवातून काँग्रेस इंडिया आघाडी घेऊ शकत नसेल तर भाजपाचा लोकसभेमध्ये विजय निश्चित आहे, हे मात्र गणित जे आहे ते या एकूण निकालावरून आपल्याला स्पष्ट दिसतं आहे. खऱ्या अर्थानं अजून 4-3 महिने जे आहेत या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला आहे, त्यामध्ये पक्ष संघटनाकडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपापल्यामध्ये असलेले जे मतभेद आहेत इंडिया आघाडीमधल्या नेत्यांमध्ये, ते कसे या ठिकाणी सोडवता येतील, एकसंघपणे कसं काम करता येईल, हे पाहणं जे आहे ते फार महत्त्वाचं असणार आहे. ते जर झालं नाही तर यावर्षी देखील इंडिया आघाडीचा पराभवाला कोणीही जे आहेत ते वाचू शकणार नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे.